पाटील यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि ट्वेंटी फोर लाय बी संपूर्ण टीम ऑफिशियल पंच त्यांचं देखील चांगलं कार्य तर दोन्ही टीमला शुभेच्छा असेल भिंगारवाडी आणि बरोबरीने असलखा संघ तुम्ही मला बेलवली नितीन चांगली बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये चांगला स्टार्ट आणि प्रत्येक गायकरनं मात्र भरपूर इम्प्रेस केला दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा खेळाडू ठरला त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये देखील मोठी इनिंग साकारली दुसऱ्या डावामध्ये एकोणचाळीस धावांची मोठी इनिंग साकारली या खेळाडूने आणि याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर वारदोईचा विनायक पाटील त्याने देखील दमदार इनिंग साकारलेले आहे त्यामुळे टॉप फोरमध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या मात्र स्पोर्ट्स सायकल मालिकाबीरासाठी असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट सायकल त्या खेळाडूला मिळेल वैयक्तिक पारितोषिक देखील भरपूर चांगली आहे नितीन गायकर आणि त्याच्याबरोबर असेल प्रतीक प्रतीक गायकर हे दोन खेळाडू मैदानाच्या हातमध्ये दाखल झालेत नितीन फेडेक्स तर कुरिअरमध्ये कार्यरत आहेत त्यांचं देखील भरीव योगदान राहिलं आणि आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळत असताना हा खेळाडू त्याच्याबरोबर प्रतीकनं भरपूर इम्प्रेस केला आणि दुसऱ्या बाजूने जर का विचार केला तर मूर्ती लहानपर्यंत कीर्ती महान कामगिरी करणारे गोलंदाज बेलोली संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चला तो बेलोली टीमचा ट्वेल्थ मॅन अजय आपण पाठवायचं आमच्या व्यासपीठावरती प्रणित गायकर असं रेग्युलर टीममध्ये देखील चांगली गोलंदाजी करतो चा असा प्रणित पहिलं षटक हाताळेल ज्याच्याकडे गती आहे टप्पा चांगला आहे असा हा खेळाडू सातत्याने आपण या गोलंदाजचं देखील वैशिष्ट्य जर का पाहिलं तर कमी वयाचा नवीन जोमाचा नवीन उमेदीचा परंतु वेगावरती स्वार होणारा हा बेरवलीचा गोलंदाज प्रणित गायकर पहिल्या षटकामध्ये आलाय निर्णायक षटक असेल पॉवर प्लेचा सामना चार षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही टीमने आणि हा अंतिम सामना असेल जो जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार बनेल समोर नितीन गायकर आणि दुसऱ्या बाजूने असेल प्रतीक ओपनिंग खरंतर जोडी अतिशय विस्फोटक अशी ही जोडी गेम इज ऑन यस संतोष चौधरी सर आम्हाला सिग्नल देखील डावाला सुरुवात झाली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रणित गायकर रायटर ओर द विकेट पहिलाच बॉल वेगवान होता टप्पा पडल्यानंतर बॉल डीप राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला ज्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं खरं तर ज्या पद्धतीने पानबोडी जे पाण्या खालून प्रवास करत तशा पद्धतीने हा बॉल अगदी एस खालच्या लेवलला राहिला आणि त्यामुळे मात्र इथे कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता पहिला बॉलचे बॉल मात्र डॉट फेकण्यामध्ये प्रणित गायकरला यश मिळालं ओव्हर द विकेट आणि इथे मात्र बॉल उजव्या एस टीच्या बाहेर चालला खरंतर एखादा अनुभवी गोलंदाज असे चेंडू कधी कधी जाणून देखील फेकतो कारण जेणेकरून एखादे चान्सेस लागतात बॅटला हेज लागण्याचे आणि मिस टायमिंग स्ट्रोर देखील पाहायला मिळतो आहे या परिस्थितीमध्ये नितीन गायकरनं योग्य निर्णय घेतला तर बॉलला सोडून दिलं आणि पंचानी मात्र त्या बॉलला वाईट घोषित केलं त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळाली बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि चांगला फटका लाफ्टेड साईडमध्ये मात्र चाललं वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा मारेषा पार नितीन गायकरच्या बॅटमन हा दर्जेदार चौकार पाच धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील नितीनने मात्र लवकर पिकअप केलं बॉलला आणि अगदी सरळच्या दिशेने खेळला हा फटका आणि त्या चौकाराला बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी संघासाठी सँडी इलेव्हन सँडी भिंगारवाडी आणि एका बाजूनत्त इलेव्हन बेलवली या दोन संघादरम्यान शॉर्ट स्क्वेअर लेखला बेपड किमान तीन धावा आपल्या संघासाठी रोखल्या या फिल्डरना असंच म्हणावं लागेल कारण हा फटका चांगला होता गतीच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही पाहता टेक्निकचा वापर ओपन ग्राउंडवरती जर का तुम्ही ऑफ प्लेचे चेंडू फेकल आखूट टप्पाचे बॉल फेकल तर तुम्हाला परिणाम भोगावा लागेल ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये दशरथ धुमालनं तर चांगली बॅटिंग केली पण तू जेव्हा लेनचे बॉल आले ऑर्करचे बॉल आले तेव्हा माझं त्याला अडचणींना सामोरं जावं लागलं होतं मिस टायमिंग हा झेल भरपूर निर्णायक असे येईल आणि झेल सुटला आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी असं म्हटलं तर दैव येतं आणि करमन येतं हा फिल्डर त्याने प्रयत्न जरूर केले परंतु झेल सुटला गेला आहे आणि जीबंदार मात्र मिळालं मागच्या दोन सामन्यामध्ये सलग मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ठरलेला खेळाडू प्रतीक गायकरला इथे जीवनदार मिळाला एक धाव मात्र मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी भिंगारबाई टीमला एका धावांच्या बदलून मात्र धावसंख्येत बाहेर झाली धावा धाव फलकावरती आहेत सात बिनबाज सात धावा पुढचा बॉल नितीन गायकरसाठी ड्राईव्ह केला लॉंगॉपच्या दरम्यान फिल्डिंग आहे त्या ठिकाणी फिल्डर आहेत डीपमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मारी थ्रो होईल तोपर्यंत सिंगल पूर्ण करत असं नाही दोन्ही खेळाडू बॅकअप चांगला आलं त्यानंतर मात्र अजून एक सिंगल ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती आठ धावा धावफलकावरती तुम्हाला लागताना पाहायला मिळतील दोन्ही संघ जर का, का, ला का तुम्ही पाहिलं तर एलो आर्मी दोन्ही संघाचा ड्रेस कोड अतिशय सारखा आहे आणि इथून मात्र एक संघ क्वालिफाय होईल टॉप फोरमध्ये तर दुसऱ्या संघाचा प्रवास मात्र इथे संपेल तो दोनी टीम ला, चाया, अब रतीम, आशी हिस तर दोन्ही टीमला शुभेच्छा या मॅचसाठी अप्रतिम अशी ही स्पर्धा नेत्र दीपक असं हे आयोजन तुम्ही आज कोण नगरीमध्ये अनुभवताय लवकर पिकअप करायचा होता बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल मात्र धीम्या गतीने टाकलेला प्रणीत गायकर निघून गेला एस हातामध्ये आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला या ठिकाणी धाबा वर्दी आहेत बिनबाद आठ धाबा सत्र आहे त्यामुळे मात्र तुम्हाला कमीत कमी धावसंख्येमध्ये समोरच्या टीमला रोखावा लागेल कारण सँडी इलेवन सँडी मिंगारवाली टीमची बॉलिंग स्ट्रेथ ही भरपूर चांगली आहे त्यांनी मागील दोन सामने आपण पाहिले खरंतर धावा डिपेंड केल्या रन वाचवण्यामध्ये त्या टीमला यश ते मिळालं त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा द्विगुणित झाला आहे आणि टॉस देखील त्यांच्या बाजूने लागला तिसऱ्या सामन्यामध्ये आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला सेकंड ओवरमध्ये श्रीदत्त बेलव बेलवली इलेव्हन टीमचा गोलंदाज अभि चोरगे खरं तर बेलवली म्हटलं की अनेक सारे संघ ज्यामध्ये चॅलेंजर बेलवली या संघाचा आपण आवर्जून उल्लेख करू गावदेवी बेलवली हा संघ असेल असे अनेक खेळाडू जयदुर्गा माता बेलवली हा संघ देखील तुम्हाला अनेक स्पर्धामध्ये खेळताना पाहायला मिळाला परंतु आज श्रीदत्त बेलवली हा संघ तुम्ही पाहताय ज्या टीमला मात्र लीड करतो स्वतः अजय पाटील रेग्युलर टीममधला प्रमुख खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते सेकंड ओवरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये अभि चोरगे समोर असेल नितीन गायकर रायटाम ओव्हर द विकेट पंथांच्या डाब्या बाजूनं अभि तयार यॉर्करचा प्रयत्न होता खोला टाकला बॉल सन्मान दिला ऑन साईड मध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे अलॉंग द कार्पेट डीप मध्ये अजय पाटील चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली फक्त सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीनं धावं संख्येत बाळ धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद नऊ धाबा पहिल्या विकेटसाठी आता मोठी भागीदारी या दोन खेळाडूंना करावी लागेल भागीदारी करत असताना त्यांना स्ट्राईक रन रेटमध्ये देखील थोडासा लक्ष द्यावं लागेल भर द्यावं लागेल कारण तुमची भागीदारी महत्त्वाची नसून तुम्ही किती झेंडूमध्ये किती जास्त धाबा केल्या या महत्त्वाच्या राहतील आणि यावेळेसचा बॉल अजून एक चांगला तर तुम्ही पाहताय धीम्या गतीने टाकला होता आणि वारंवार प्रतीक याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र टेक्निकचा वापर स्प्रिंग अँड आण मिश आणि यापैकी मात्र हा डॉट बॉल संख्या हा फलकावरती आहे बिनबाद नऊ धावा चांगला स्टार्ट खरं तर असतात बेलवली टीमच्या वाट्याला पहिलं सत्र आलं ते म्हणजे बॉलिंग डिपार्टमेंट आणि आतापर्यंत चांगली कामगिरी या टीमची राहिली आहे इथे गुडगा टेकलाय आणि त्यानंतर मात्र अनर्थोडॉक्स टाइपचा हा फटका डीप स्पर्कच्या वरून मात्र बॉलला फेकून दिलाय सरळ सीमा पार सहा डब्यासाठी आलाय प्रतीक गायकरच्या बॅटमधून हा रुबाबदार षटकार बघा संयम आणि त्यानंतर मात्र आक्रमण प्रतीक गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला हा षटकार त्याला मात्र थोडासा कॉन्फिडन्स देऊन जाईल कारण ज्या पद्धतीने खेळला होता चांगल्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन ओव्हर त्याच दिशेने खेळण्यापर्यंत वेगवान बॉल होता आणि पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने पाहत असताना हा खेळाडू परंतु इथे हा निर्धाव चेंडू वेगानं बीट केलाय प्रतीक गायकरला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सर्व युवा खेळाडू तुम्हाला दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील इथे लॉट फटका ऑन साइड मध्ये शतरक्षक प्रणित गायकर त्या ठिकाणी आहेत चांगली फिल्डिंग आणि इथे फक्त सिंगल आली या बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेवन सँडी भिंगारबाडी टीमला टीमची धावसंख्या दहा फुलकावरती आहे ती म्हणजे एक बिनबाज सुधीर लहान या टीममधला अनुभवी खेळाडू संडे इलेवन संडे भिंगरवाडी टीमचा आणि दुसऱ्या बाजूला जर का विचार केला तर द बेरोली संघामध्ये सर्व यंग टॅलेंट आणि त्यानंतर मात्र अजून एक डॉट बॉल तुम्हाला फुटबॉकचा थोडासा वापर करावा लागेल थोडंसं बदलला इथं दाखवावं लागेल शफल व्हावं लागेल आणि त्यानंतर मात्र शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल ज्यापुढे त्याने पहिला फटका खेळला होता प्रतीक गायकर अगदी उजव्याच्या बाहेर गेला शफल भरपूर झाला टायमिंग चांगलं होतं आणि त्यानंतर मात्र त्याने नेत्रदीपक फटका स्वरलक्ष भरून बॉलला फेकून दिला होता सरस सहा धाव्यासाठी षटकार सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ संपला दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी भिंगारवाडी टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद सोळा धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये खरं तर आठ धावा खर्च केल्या प्रणीतनं त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अभि चोरगीने देखील आठच धावा खर्च केल्या जर का ही सरासरी अखेरच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किमान तीस ते पस्तीस धावांचा रेंज रेंजमध्ये थांबेल भिंगारवाडी संघ परंतु येथून येणारे बारा चेंडू हे अतिशय निर्णायक असतील भिंगारवाडी संघासाठी कारण त्यांना या बारा बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने करता येतील याकडे भर द्यावा लागेल आणि जमेची बाजू म्हणजे बिनबात एकही गडी बाजलेला नाही या टीमचा त्यामुळे त्यांना मात्र इथे चान्स घ्यावा लागेल प्रतीक आणि नितीन ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अजय पाटील टीम मधला प्रमुख खेळाडू कॅप्टन ओव्हर द विकेट पहिला वेगवान बॉल हाफ ट्रॅकर होता इथे बॉल ला हुक केलाय आणि बॉल मात्र चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर वन बॉस ओव्हर द रोप चौकार घेऊ तर हा चौकार प्रतीकच्या बॅटमधून आला त्याला माहिती आता या दोन षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण आता इथून जर का जास्तीत जास्त संयम दाखवला तर हो, तो संयम आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकेल त्यामुळे इथून आक्रमण करणं गरजेचं होतं आणि इथे मात्र पहिल्या बॉलमध्ये अजय पाटील जो टीमचा प्रमुख सरसेनापती आहे त्याच्या आगीच मात्र आता हल्लाबोल करायचा प्रयत्न केला प्रतीक गायकर या खेळाडूने एकूण दावा दावा आहेत वीस पुढचा चेंडू गुडगा टेकलाय फक्त दिशा दिली आहे फ्लिक ऑफ द रिस्ट आणि इथे मात्र बॉटम हँडचा चांगला वापर स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला फेकून दिला सरळ पार षटकार दादा दादा जातो बघा धावून जातो आदर्श शिवराय यांना की बघा इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे प्रतीक गायकरला देखील या करता सामन्याचं महत्त्व भरपूर चांगलं माहिती आहे त्यामुळे इथून त्याने इथे गेअर बदललं आहे टीमसाठी ब्लँड स्ट्रोक होता खरं तर डोळे बंद केले होते आणि यावर स्टॉपेज लागली होती त्यामुळे मात्र एक रन्स नक्की मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी बिंगरवाडी टीमला धावसंख्येत बाड धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे सत्तावीस बिनबाद सत्तावीस नाबाद एक मोठी भागीदारी या दोन्ही खेळाडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळा मिळाली भूषण पाटील बिंगारवा टीमचे खरदर सदस्य आमचे मित्र त्यांच्याकडून देखील या टीमला भरपूर शुभेच्छा त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया ओर द विकेट पुढचा बॉल गुडलेंथवरून टेक ऑफ करतोय बघा काय गोलंदाजी चालली आहे हा टप्पा अगदी योग्य टप्पा आहे उत्कृष्ट गोलंदाजी एक वेगळी ओळख सांगणारा हा टप्पा होता कारण गुडलेंथवरून बॉलने टेक ऑफ केला आहे थोडासा रायझिंग बॉल थोडासा उचले घेणारा चेंडू असतिरक्षकाच्या हातामध्ये भिसवला त्यामुळे मात्र हा निर्धाव चेंडू खेळून काढण्यामध्ये यश मिळलं तर अजय पाटील या गोलंदाजाला ऑन मध्ये मिस टायमिंग बराच काल चेंडू हवेमध्ये आहे मिड विकेट मधला शतरक्षक स्पर्लेकच्या दिशेने गेला बॉल आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी भिंगरवाडी टीमला बाद झाला नितीन गायकर बॅक टू द फॅमिलियन दाबा दाफवालकावरती आहे तिसऱ्या क्रमांकावरती कॅप्टन सचिन लाहाने खरंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीचा खेळ करणं हे तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची जबाबदारी दिवाल राहुल द्रविड त्यानंतर आपण पाहिलं विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा असे अनेक खेळाडू या तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरले आणि त्यांच्याकडून चांगला खेळ होताना आपण पाहिला मिस टायमिंग तोच फील्डर आणि इथे मात्र झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला मात्र हा झेल कॅरी झाला आणि त्यानंतर मात्र सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात बाद झाला प्रत्येक गायकर हा खेळाडू पहिल्या चौकार षटकार आणि त्यानंतर चार चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली अजय पाटील परंतु कौतुक करावं लागेल प्रत्येक गायकरचं तिसऱ्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून संघर्ष आपण पाहिला धावा करताना त्याच्या आपण त्याला पाहिलं मैदान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला साहिल लहाणे आणि एका बाजूला सचिन लहाणे गोलंदाजी मार्कवरती लास्ट ओव्हर स्लॉक ओव्हरचं षटक असेल मनीष पाटील त्याच्या हातामध्ये चेंडू चवलं आहे एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे सत्तावीस नऊ पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने या सत्तावीस धावा फलकावरती पाहायला मिळाल्या आता लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल आक्रमण करावं लागेल प्रत्येक बॉलला तुम्हाला टार्गेट करावं लागेल जर का मोठे फटके आले तर धावांचा टोटल वाढेल सचिन लाहणे कोलात टाकलेला यॉर्करचा बॉल ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता मिस टाइमिंग आणि त्यानंतर मात्र झेल कॅरी केला प्रणीत गायकरिया क्षेत्ररक्षकाने त्यानंतर मात्र अजून एक दक्का बसला बॅटिंग करणाऱ्या सँडी 11 सँडी भिंगारवारी टीमला चांगला बॉल यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र ऑन साइड मध्ये हा फटका पारल होता आणि अगदी समोरच्या दिशेने झेल पकडला प्रणित गायकर या खेळाडूने सचिन लहाने हा खेळाडू आता इथे बाजारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय प्रशांत गायकर तर उरलेले पाच चेंडू भरपूर निर्णायक असतील बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी भिंगारबारी टीमसाठी कारण या पाच बॉलमध्ये जर का धावा प्रचंड आल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला फाईट करता येईल बलाढ्य श्रीदत्त बिलवली संघाच्या विरुद्ध येणारे तारीख खरं तर तुम्ही पाहताय चोवीस मार्च तेवीस मार्च ते तर तुम्ही पाहू शकाल सव्वीस मार्चच्या दरम्यान बेरोली येथील नाईट स्पर्धा आमदार चषक तुम्हाला स्पर्धा तुमच्या भेटीला येईल खूप मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल अजून डेड बॉल पंचाने घोषित केला आहे कारण रनिंग रिलीज ऑफ डिलीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला पंचाने मात्र या बॉलला डेड घोषित केल्या समोर असेल साहिल लाने पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे सत्तावीस धावा धावफलकामध्ये लवकर टॉस बॉल या रक्षा करत चांगलं कार्य बॉलला थांबवलं आणि त्यानंतर मात्र सिंगल रन आली या बॉलवरती सिंगलच्या मदतीने धावा फलकावधी लागल्या गेल्या त्या म्हणजे अठ्ठावीस नवीन फलंदाज प्रशांत गायकर हा खेळाडू मधल्या फळीतील अतिशय विस्फोटक आणि अनुभवी असा खेळाडू या टीममधला मैदानामध्ये दाखल झाला आहे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला हे खरं तर आता सिद्ध करावं लागेल सँडी इलेव्हन सँडी भिंगारबाडी टीमला धावांची गती पूर्णपणे मंदावली आहे चांगली बॉलिंग यॉर्करचा प्रयत्न होता फक्त दिशा दिली आहे आणि यावेळेस मात्र बॉल चालला डीप फाईन लेक क्षेत्राच्या बाहेर सीमापार हा नशिबाचा चौकार असंच म्हणावं लागेल कारण फक्त दिशा दिली होती फाईन लेकच्या दिशेने मात्र बॉल आउटफील्ड फास्ट असल्या कारण थांबला नाही आणि सरळ निघून गेला सिमारेषाच्या बाहेर आणि इथे चार धाब्यासाठी चौका मिळाला याच मैदानावरती नाईट स्पर्धेमध्ये सकाळचा पाचचा सुमार गुलाबी थंडी आणि अशा थंडीमध्ये खरं तर रायगडमधला सर्वोत्कृष्ट रा खेळाडू सुशांत मोकल उर्बो गोट्याने केलेली बहारदार फलंदाजी कोण मिसरेल त्यामुळे हा मैदान फलंदाजीसाठी मात्र अतिशय पोषक असलेला हा मैदान फुल टॉसबॉल लॉंग ऑपरिजनकडे लाश अपेपण हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन काय कमिटमेंट दिली है, फिल्डर त्या ठिकाणी होते बेलवली संघाचे दर्शन आणि इथे मात्र झेलबाद झाला की आडू प्रशांत गायकर कमालीचा झेल खरं तर लॉंग ऑफ रिझनकडे हा झेल पकडला आणि त्यानंतर मात्र प्रशांत गायकरच्या पारीचा अंदाला फटका शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु फिल्डिंग एफर्ट देखील तेवढंच महत्त्वाचं होतं जितके महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी गोलंदाजी त्याहून महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे क्षेत्ररक्षण आणि त्या डिपार्टमेंटमध्ये मात्र आपलं भरपूर चांगलं योगदान देत असताना हा खेळाडू शतररक्षक नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला आहे संदीप मस्कर आणि ते मात्र स्क्वेअर लेगला थोडीशी खराब कामगिरी डायरेक्ट हिट बॅकअप चांगलं मिळालं बघा जर का फिल्डर नसतं मागे तर इथे चार धावा अजून प्लस झाल्या असत्या पण तो चांगलं बॅकअप फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि दोन धावा मात्र मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या सँडी इलेव्हन सँडी भिंगाळ टीमला धावसंख्येत संख्येत धाबा धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे चार गडीबाद चौतीस धाबा या इनिंगमधला खर तर शेवटच्या षटकामधला हा कदाचित शेवटचा बॉल असेल एकूण धावा धाव फलकावरती आहेत चौतीस चार गडी बा चौतीस ही धावसंख्या तुम्ही दहा फलकावरती वरती पाहताय शेवटचा बॉल आहे साहिल लहाने स्ट्राईक एंड वरती फुल टॉस ऑन साइड मध्ये शेवट गोल करणारा हा मोठा फटका सहा धाबेसाठी षटकार म्हणत धाबा हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला तर चाळीस धावा षटकार आहे की चौकार प्लीज षटकार आहे आणि चाळीस धावा दहा फलकावरती लागले हे खरंतर फायटिंग टोटल असेल बिंगरवाडी संघासाठी येणारे बॉल असेल चोवीस आता विजयासाठी एक्केचाळीस रनची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये श्रीदत्त दत्त इलेव्हन बेलवली संघाला आणि एका बाजूने एक्केचाळीस धावा रोखाव्या लागतील फिल्डिंग करत असताना संडे इलेव्हन सँडे बिंगरवाडी टीमला दोन्ही टीमला शुभेच्छा मिडनिंगमध्ये मध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे तर ऐकूया सुमधूर संगीत

पण दोन हजार बावीस वर्ष पहिलं खरंतर स्वर्गीय सारिकाताई यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षातील हा तिसरा दिवस पहिल्या दिवसामध्ये आपण बाईला बालगणेश बारदोली संघ टॉप फोरमध्ये पोहोचला आणि काल प्रमुख संघ बारदोलीचा तो देखील टॉप फोरमध्ये दे पोहोचला आणि आज एक संघ आपण टॉप फोरमध्ये करणार क्वालिफाय करणार आहोत आणि आजच्या दिवसातील दिवसा हा शेवटचा सत्र आहे आणि खास करून मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदेशी मात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी खरंतर यांच्या यांचं हृदयाच्या अंत्यकरणापासून आभार व्यक्त करतो आहे खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्याचबरोबर कोण ग्रामस्थ यांचा देखील मी इथे आभार व्यक्त करतो आहे आज शेवटचा सामना शेवटच्या सामन्यातील शेवटचं सत्र आपण त्या सत्राकडे वळतो आहे सलामीवीर जोडी मैदानामध्ये चालले आहे अजय पाटील आणि त्याच्याबरोबरने सार्थक पवार हे दोन खेळाडू खरंतर मागच्या सामन्यामध्ये अजय पाटीलनं एक हाती किल्ला लढवला होता कारण या खेळाडूकडे भरपूर चांगली क्षमता आहे खरंतर आजही आठवतं नेवालीची स्पर्धा गौरी स्पोर्ट्स चषक त्या स्पर्धेमध्ये या बेलवली संघानं मात्र बल्लाढ्य संघानं पराभूत केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आजीची देखील आम्ही विध्वंसक इनिंग पाहिली होती आणि आज देखील आपल्या संघाच्या विजयासाठी मात्र त्याला मोठी इनिंग साकारवी लागेल आणि दुसऱ्या बाजूने मात्र शेवटच्या बॉलमध्ये आलेला षटकार तिथून मी आला आत्मविश्वास या आत्मविश्वासाच्या जोरावरती मात्र चांगली कामगिरी करत मात्र आपल्या संघाच्या बीजामध्ये मोठा तर हात उचलावा लागेल सचिन लहाने या गोलंदाजाला जर का सुरुवात चांगली झाली तर मात्र तुमचा शेवट देखील चांगला होईल या तीन मात्र शंका नसणार आहे आता या सामन्यामध्ये कोणता संघ जाईल टॉप फोरमध्ये हे पाहावं लागेल चार षटकांचा खेळ बाकी आहे आजच्या दिवसातील थी आणि टॉप फोरमध्ये पोहोचण्यासाठी एक्केचाळीस धाबांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे श्रीदत्त इलेव्हन बेलवली संघाला आणि दुसऱ्या बाजूने सँडी इलेव्हन सँडी भिंगारवाडी टीमला मात्र सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी या एक्केचाळीस धाबा रोखावा लागतील दोन्ही टीमला आमच्या संपूर्ण अतिथी मंचाकडून तर या व्यासपीठाकडून भरपूर शुभेच्छा खूप मोठ्या संख्येने मात्र तुम्ही पाहताय लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आता आमच्या समवेत जॉईन आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची टीम अल्फावधीमध्ये प्रसिद्धतेच्या झोत्यामध्ये येणारी ही खरं तर लाईव्ह सेवा ज्याचा उल्लेख करू आम्ही संदेशजी पाटील जे आमचे परम मित्र आहेत बोरल्याचे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं तर जाऊ या मॅचच्या दिशेने एक्केचाळीस धावांचं टार्गेट दहा पूर्णांक पंचवीस हा रिक्वायर्ड रेट असेल आणि जवळजवळ तुम्हाला कंपल्सरी या एक्केचाळीस धावा चेस करावं लागतील ॲज अ ओपनर म्हणून स्वतः अजय पाटील आणि त्याच्याबरोबर असेल सार्थक पवार बॉलिंग मार्गमध्ये टीम मधला प्रमुख गोलंदाज सचिन पहिलाच बॉल सचिनचा आणि पहिला बॉलवरती हल्ला बॉल ही ओळख आहे या खेळाडूची आणि इथे मात्र बॉलला पटवलंय ऑन सीमारेषा पार सहा दाव्यासाठी आलाय षटकार या 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 पहिल्या बॉल वती हा षटकार आणि या षटकाराच्या मैदेन मात्र स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन केलं अजय पाटील या फलंदाजाने सतीशी पाटील कर्द बेलवणी नगरीचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर योगेशी पाटील यांचा देखील मी आवाजून उल्लेख करू की त्यांच्या माध्यमातून ती नाईट स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटला येईल दबाव किती आहे या सामन्याचा हे तुम्हाला तर या ठिकाणी पाहायला मिळालं प्रत्येक गायकर सारखा एक चांगला खेळाडू आणि त्याच्याकडून चूक होणं अपेक्षित नव्हती संघ नाही काय पण त्याच्याकडून देखील चूक घडली आहे क्रिकेटचा खेळ तसा आहे जो दबाव झेलेल तो मात्र यशस्वीरित्या खरंतर आपल्या संघाची भूमिका चोखमध्ये पार पडेल आणि इथे मात्र खराब कामगिरी सिंगलला डबलमध्ये करमट केला आणि या बॉलमध्ये धाबा आल्या दोन बॅटिंग करणाऱ्या अजय पाटीलच्या बॅटमधून बेलवली संघाला पुढचा बॉल वेगवान फटका खेळायचा होता लाईन चांगली होती पंतदर्शता अगदी उजव्या एस समोरून बॉल निघून गेला है। आउट बाल बाल बाल। आहे थोडंसा स्विंगर बॉल होता आणि बॉल मात्र विसावला एस टी रक्षकाच्या हातामध्ये त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आठ धावा दहा फलकावरती आहेत अजूनही विजयासाठी तुम्ही आहे तेहतीस रन्सची गरज आहे येणाऱ्या खरंतर एकवीस चेंडूमध्ये एकवीस बॉल आणि तेहतीस धावा मोठा फटका हेलिकॉप्टर लुक दिलाय रडारमध्ये आलेला बॉल स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल मात्र चाललाय काउकर डोक्यावरून सीमा रेषा पार या षटकातला हा उत्तुंग असा षटकार भूषण पनवेल तालुक्यात वाचतोय डंका भूषण चला बॉल हरवलं असेल तर नवीन घ्या आमचे व्हॉलंटिअर्स नाहीत परंतु संघाचे सपोर्टर्स बॉल शोधण्यासाठी गेले त्यांना माहिती आहे बॉल किती महत्वाचा आहे कारण अजय या बॉलमध्ये तुटून पडल्या त्याच्या बॅटमधून दोन षटकार आले आणि दोन धाबा देखील आल्या एकूण धावा धाव फलकावरती जर का आपण पाहिल्या तर चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील अजूनही विजयासाठी खरं तर बहाता मैदानामध्ये धावा करायच्या त्या म्हणजे सत्तावीस येणाऱ्या वीस बॉलमध्ये वीस चेंडू आणि सत्तावीस धाबा या ठिकाणी करावा लागतील बॅटिंग करणाऱ्या बेलवली संघाला प्रयत्नांची पावले पुढे पडत गेलं की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं आपण नेहमी म्हणतो आणि इथे प्रयत्न करावे लागतील खरंतर विंगरबॉल टीमला प्रयत्न करावे लागतील बेलवली संघाला आपल्या संघाच्या विजयासाठी दोन्ही संघ विजयासाठी असुसलेले आहेत कारण पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोघ दोन्ही टीमने मात्र दोन दोन सामने जिंकलेत आणि त्यानंतर मात्र हे संघ एकमेकाच्या समोर या ठिकाणी आले त्या तिसऱ्या लढतीमध्ये अजय पाटील लाचे बाब इनिंग साकारचा असणार मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न वेगवान होऊन देखील होता टप्पा देखील चांगला होता आणि इथे मात्र बॉल निघून चालला आहे एस टी रक्षकाच्या हातामध्ये हा डॉट बॉल बघा जुना बॉल मैदानामध्ये आला आहे आणि इथे मात्र एक वेगळा उत्साह तुम्हाला बेलोल टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल मला असं वाटतं सर्वांनी जरी का व्हॉलंटिअरची भूमिका साकारली तरी चालेल म्हणजे आपला वेळ देखील वाचायला जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये गेले तर हे क्रिकेटचे सर्व वेडे आमचे चाहते आहे त्यांना भरपूर आवड आणि गावासाठी त्यांचं मोठं समर्थन राहिलं आणि सातत्याने आपण पहिला बेलवली गावाचा क्रिकेटमध्ये एक वेगळा बॉलबॉल राहिला आणि तेवढाच चांगला वर्चस्व कळ तर भिंगारवाडी संघाचा देखील राहिला आहे अनेक स्पर्धांमध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा डॉटबॉल त्यानंतर दर... कमबॅक <laughs> करण्याचा प्रयत्न यॉर्करचा बॉल थ्रीफळाचीत आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाज बाद झाला अजय पाटील

सचिन लाहाने तर या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी का या खेळाडूला मात्र तुम्ही पाहतायन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली जरी पहिल्या बॉलवरती त्याने आक्रमण केलं असलं तरी मी कमबॅक करेन या ईर्षेने त्याने मात्र इथे या खेळाडूला त्रिफळाचीत केला आणि आता मात्र पुन्हा एकदा मुमेंटम प्राप्त करून दिले आपल्या टीमला खरं तर मुमेंटम गरजेचं आपल्या सामन्यामध्ये ज्यापर्यंत तुम्हाला तुमच्या संघाच्या बाजूने मोमेंट येईल ते तुम्हाला स्थिर ठेवावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये विजय संपादित करू शकता आता येणारे बॉल असतील अठरा आणि विजयासाठी सत्तावीस धाबांची गरज अठरा चेंडू आणि सत्तावीस खरं तर बेलवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन संघ टॉप फोरमध्ये गेलेत वारदोली गावाचे एकाच गावाचे दोन संघ आणि तिसरा संघ देखील त्याच ग्रामपंचायतमध्ये जाईल का हा प्रश्न पडला परंतु समोर बिंगारवाडी संघ आहे खरं तर ऑस्ट्रेलियन संघ हा अतिशय चांगला संघ शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा हा संघ मिंगारवाडी संघ तर दोन्ही टीमला शुभेच्छा सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये असेल सुधीर लहाने टीममधला सर्वात भरोशाचा खेळाडू आणि समोर तुम्ही पाहताय सलामीला आलेला सार्थक पवार आणि त्याच्याबरोबरने असेल नॉन स्ट्राईकिंग जितू ऑन साईडमध्ये हा फटका मिस टाइमिंग होता डीपमध्ये क्षेत्र असल्या मात्र सेफ लँडिंग झाला आहे मिडॉनमध्ये फिल्डर अतिशय वेगानं आला आहे सचिन आणि त्या ठिकाणी मात्र फक्त सिंगल धामसंख्येत वाढ झाली आता येणारे बॉल असेल सतरा आणि विजयासाठी सव्वीस रनची गरज सतरा चेंडू आणि आता सव्वीस धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी करण्यासाठी एखादा मोठा फटका देखील पुरेसा असेल तर बेलोली संघाला जरी सिंगल डबलकडे त्यांनी लक्ष दिलं तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूने मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल कशा पद्धतीने फेकता येईल विकेट टेकिंग गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल गुडगा टेकला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळाडू त्रिपुलाचीत

या पनवेल म्हात्रे हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय दिप्तेश यस युनिक नेम या खेळाडूचा दिप्तेश म्हात्रे हा खेळाडू आता मैदानामध्ये चालला येणारे बॉल असेल सोळा आणि विजयासाठी सव्वीस रनची गरज आहे सोळा चेंडू आणि सव्वीस रन सोळा बॉल आणि सव्वीस रन खरं तर हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं आहे फक्त दहाचा फरक आहे मी मगाशी म्हटलं एखादा मोठा फटका पुरेसा आहे पण तू मैदानामध्ये अनुभवी गोलंदाज सुधीर लहाने हा ट्रॅकर बॉल शॉटम पूल करायचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पंचांचा इशारा देखील येतो आहे खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित असते त्याला पाणी घेऊन जा मैदानामध्ये अतिशय वेगानं हा बॉल त्याच्या अगदी डोक्यावरती लागला त्यामुळे प्लीज आपण लवकरात लवकर पाणी घेऊन जा चांगला प्रयत्न या षटकामध्ये कमबॅक करण्याचा संडे इलेव्हन सँडी पिंगारवाडी टीमच्या माध्यमातून आता येणारे बॉल असेल पंधरा आणि विजयासाठी सव्वीस रनची गरज आहे पंधरा चेंडू आणि सव्वीस धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं आहे केंद्रीय मंत्री चषकामध्ये बल्लाढ्य गोरसे बी टीमच्या अगेन्स्ट नेरे संघाला चार षटकामध्ये एक्केचाळीस धावा हव्या होत्या आणि एक वेगळा इतिहास खरं तर त्या नेरे संघाने रचला आणि बल्लाढ्य गोरसे बी टीम जी सध्या रायगड आणि ठाण्यामध्ये धुमाकूळ घालते जवळजवळ पंचवीसावं त्यांचं पारितोषिक होतं त्या पारितोषिकापासून त्या त्या टीमला मात्र खंडित ठेवलं आणि रायगडनं मात्र रायगडच्या टीमनं मात्र एक वेगळा धबधबा प्रस्थापित केला तशा पद्धतीची कामगिरी मात्र या सामन्यामध्ये या डावामध्ये तुम्हाला करता येईल का हे पाहावं लागेल कारण टीममध्ये जेव्हा टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरतात तेव्हा मात्र मिडल ऑर्डर ऑर्डरमधल्या खेळाडूंना एक मोठली मोठी भूमिका साकार लागते आणि ती भूमिका मात्र आता साकारू लागेल दीप्तेश या फलंदाजाला ती भूमिका साकारू लागेल ती म्हणजे सार्थक पवार या खेळाडूला मिस टायमिंग बॅकफूटला गेले होते ऑन साईड मध्ये आणि झेल पकडला गेलाय झेलबाच्या स्वरूपात खेळाडू बाजला दीप्तेश अजून एक धक्का बसला निर्णायक क्षणाला बॅटिंग करणाऱ्या श्रीदत्त इलेव्हन बेलवली टीमला खर तर आता क्रिकेटनंतर जास्तीत जास्त प्रसिद्धी जर कोणत्या क्षेत्रामध्ये मिळत असेल तर ती बैलगाडा शरीर आणि आता येणारे बॉल असतील चौदा आणि विजयासाठी सव्वीस रन्स शफल झाले पूर्णपणे पाठलाग केला फलंदाजचा चांगला बॉल डिलिव्हर केला खरं तर अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हटलं होतं क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर का एक्सपिरियन्स असेल तर ते, ते तुमच्यासाठी लाभदायक आणि इथे मात्र अनुभवाने परिपक्व असणारा सुधीर लाने या षटकामध्ये त्याने आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि दोन गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं पहिल्या षटकामध्ये चौदा धावा आल्या होत्या आता त्यानंतर मात्र या षटकातला हा शेवटचा निर्णायक चेंडू समोर असेल सार्थक पवार चांगला फटका डीप बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने मात्र आऊटफिल्ड फास्ट आहे बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगानं शेवटच्या बॉलवर येणारा हा निर्णायक चौकार श्रीदत्त दत्त इलेवन बेलवली टीमसाठी <laughs> येणारे बारा बॉल आणि आता विजयासाठी बावीस रन्सची गरज आहे प्रतिषटक अकरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने मात्र या धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल श्री दत्तेले पण बेलवली सिंग संघाला टॉप फोरमध्ये पोचण्यासाठी आणि त्याच बरोबरीने आपण जर का पाहिलं तर या बावीस धाबा रोखायच्या आहेत त्या म्हणजे भिंगारवाडी टीम टीमला दोन्ही टीमसाठी मात्र हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आता या मॅचमध्ये या सामन्यामध्ये कोणता संघ असेल विजेता हे पाहणं देखील खूप गरजेचं असेल जबाबदारी येथे खरं तर घेऊन पुढं जावं लागेल जबाबदारीचं ओझं या दोन्ही संघातील खरं तर खेळाडूंना आता पेलावं लागेल जे मैदानाच्या आतमध्ये आहेत एका पाजून तुम्ही बघा स्ट्रॅकिंगमध्ये आभी आणि त्याच्याबरोबर नाही असेल सार्थक पवार या दोन्ही खेळाडू मात्र ही जबाबदारी स्वीकारावं लागेल तर तिसऱ्या षटकामध्ये संघनायकानं दाखवलेला विश्वास साहिल लहाने या गोलंदाजावरती त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी मात्र आता या खेळाडूला करावी लागेल क्षमता आहे त्याचा तुम्ही रनअप आहे भरपूर भन्नाट वेगानं तो बॉल डिलिवर करतो आहे पिंडी एक्सप्रेस म्हणून शोयब अख्तरला देखील ओळख जायचा तो वेगवान गोलंदाज जाता तशा पद्धतीने वेग या खेळाडूकडे आहे यॉर्करचा प्रयत्न होता खोला टाकलेला चेंडू फक्त सन्मान दिला या बॉलला सिंगल रन आली या बॉलवरती तुम्ही पाहू शकाल सिंगलच्या मदतीने मात्र धामसंख्येत वाढ आता येणारे बॉल असेल अकरा आणि विजयासाठी एकवीस रनची गरज आहे बघा फर्स्ट एड किड घेऊन जा प्लीज मैदानामध्ये फर्स्ट एड किड स्प्रे घेऊन जा आपण बघा दुखापत खेळाडू थोडीशी लगेच तात्काळ आमचे आयोजक साहिल मात्रे खर तर त्यांच्याबद्दल म्हणेन छोटा पॅक बडा धमाका अनेक वेळा मात्र मोठी इनिंग साकारणारा हा खेळाडू मूर्ती लहान परत कीर्तिमान अशी कामगिरी त्याची कोण संघासाठी राहिले आहे आणि इथे मात्र आमचे आयोजक दाखल झालेत तात्काळ संपूर्ण प्रथमोपचाराचं किट घेऊन स्वतः या ठिकाणी संदेश मात्रे आणि त्याचबरोबर आमचे मित्र सनी गाताडे आयोजकांच्या भूमिकेमध्ये प्रचंड मेहनत मात्र सर्वांनी केली आहे आणि असं म्हटलं जातं संतांनी देखील म्हटलं आहे सहाय्य करू अवघे धरू सुपंत प्रत्येकाचा सहकार्य या स्पर्धेला लाभला आणि त्यानंतर मात्र हे यशस्वी आयोजन तुम्ही आज कोन नगरीमध्ये आहे आणि आयोजकांनी ग्वाही दिली पुढच्या वर्षी ही स्पर्धा अगदी डिसेंबर जानेवारीच्या मधल्या पिरियडमध्ये येईल आणि या स्पर्धेमध्ये मालिकाबीरासाठी टू व्हीलर बाईक असेल हे देखील आयोजकांनी सांगितलं आहे खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्हाला या कोण नगरीमध्ये पाहायला मिळेल आणि असं आयोजन फार कमी पाहायला मिळतं मी सकाळी आल्याला म्हटलं कधीकधी एक लाखाच्या टुर्नामेंटमध्ये की टी शर्ट नसतात खेळाडूंना परंतु चाळीस हजाराची स्पर्धा ज्यामध्ये टी शर्ट्स आहेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल आहे आकर्षक ट्रॉफीज देखील आहेत आणि फक्त साडेचार हजार रुपये एंट्री हे वैशिष्ट्य आहे तर या गोष्टीची देखल घ्यावी लागेल प्रत्येक आयोजकांना चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि ऑफिशियल पंच लाईव्ह टेलिकास्ट टीम सर्व चांगले समालोचक त्या स्पर्धेला तुम्ही पाहताय अवेलेबल केलेत उद्या आवाज असेल आमचे मित्र बाबूशा शा अंदाज त्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेनिमित्तानं ऐकायला मिळेल आणि आज मात्र आपण आता अंतिम क्षणाकडे आलो आहे अकरा चेंडूमध्ये एकवीस रनची गरज आहे थोडीशी दुखापत झाली आहे या खेळाडूला खरं इंजुरी ही फार महत्त्वाची आहे क्रिकेटचा खेळ असो की कोणताही अन्य खेळ असो जर का एखादी इंजुरी झाली तर मात्र त्या खेळाडूला मात्र बराच दिवस त्या खेळापासून रा लांब राहावं लागतं मी जो उल्लेख करील खरं सुमित डोंगरे त्याच्या पायाच्या लेगामेंटला दुखापत पा झाली एक दीड वर्ष तो मैदानापेक्षा बाहेर राहिला पण तो जेव्हा पुनरागमन केलं त्याने लगातार दोन रायगड प्रीमियर लीगमध्ये मालेखाबीराचा बहुमान पटकावला असा हा गुणवान खेळाडू तर थोडीशी इजा असेल असं आपण निशेबाजाने प्रार्थना करू या खेळाडूला कारण स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपण विघ्नहर्त्याकडे साकडं घातलं चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिदाता बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्त करून आपण या स्पर्धेकडे वळालो आणि त्यानंतर मात्र आत्तापर्यंत कोणताही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागला नाही हे खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि शेवटच्या क्षणापर्यंत लागणार नाही याची नक्कीच माहिती देतील आमच्या आयोजक या तीन मात्र शंका नसणार आहे अप्रतिम आयोजन आणि नियोजन आपण आज कोण नगरीमध्ये पाहतो आहे संदेशची मात्रे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रचंड मेहनत सर्व आयोजकांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे शेवटचे अकरा चेंडू आणि आता विजयासाठी एकवीस रनची गरज आहे अकरा बॉल आणि एकवीस धावा या षटकामध्ये तुम्हाला किमान सात ते आठ धावा नक्कीच घ्याव्या लागतील कारण जर का धावा कमी आल्या तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला भरपूर घडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल प्रथमोपचार केलं ला एक सर्व खेळाडूंवरती ज्या एवढं दुखापत झाली होती आणि त्यानंतर मात्र आयोजक देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उन्न या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असताना इथे सूर्य अस्ताला चाललाय आणि मैदानामध्ये मात्र क्रिकेटचा रोमांचक थरार आपण मैदानामध्ये पाहतोय सार्थक पवार स्ट्रायकिंग एंड वरती गेले इथे चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बाकवर्ड पंच्या दिशेने बॉल चाललाय पहिली धावा अतिशय वेगानं कम्प्लीट केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धाबा देखील सहजगत्या कम्प्लीट दोन धाबा आल्या आता येणारे बॉल असेल दहा आणि बिजासाठी एकोणीस धाबांची गरज दहा चेंडू आणि आता एकोणीस रन्स हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आले त्यामुळे हे चार चेंडूंना या चार बॉलला विशेष महत्त्व असेल खरं या षटकामध्ये सार्थक पवार किती धाबा जमा करेल आपल्या संघासाठी हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण सलामीला आलेला हा खेळाडू बेलोली गावामध्ये डावकुऱ्या फरंदाची कमी नाही आहे जेव्हा जेव्हा बेलोली संघ आम्ही पाहिला अनेक असे डावकुरे खेळाडू बेलोली गावामध्ये आम्ही पाहिले आणि आज खरं तर हा सार्थक पवार आपल्या संघासाठी संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये स्वतः आमचे स्पेअर लेग पण जो द्वारका चोर देखील लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन चांगले विकेट किपर वेगवान बॉल ला जबाब बॉल इथे मात्र हा अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला आहे यापैसे तुम्ही साहिल लहानेनं वेगानं बीट केलं आहे सार्थक पवार या खेळाडूला कारण सार्थक जास्तीत जास्त बॅकफुटला चालला आहे तुम्हाला वेगाच्या अगेन्स्ट जर का चांगली बॅटिंग करायची असेल तर तुम्हाला थोडंसं फ्रंटपुटला यावं लागेल टाईम करावा लागेल आणि टेक्निकचा वापर देखील करावा लागेल शेवटचे बॉल असेल नऊ आणि बीजासाठी एकोणीस धाबांची गरज नऊ चेंडू आणि एकोणीस रन्स मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो आणि पण मनात हरला हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही आहे तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल हाफ ट्रॅकर बॉस शॉट करायचा प्रयत्न स्वतःच्या मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न दुखापतग्रस्त हा खेळाडू त्याने मात्र आता आगमन केलं आपल्या संघासाठी अजून एक विकेट बिग विकेट सार्थक पवार हा खेळाडू मात्र मात्र इथून सोडेल आठ चेंडू आता एकोणीस जावा एस डीजे पाहायला मिळेल अशा आयोजकांनी मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे कारण या किंग ग्रुपचे मुख्य मेंबर आहेत साहिल मात्र हे देखील कोण गावाला बिलॉंग गरज आहे डान्सिंग डाऊन द पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र अजून एक डॉट बॉल कौतुकाची थाप या खेळाडूंना खरं तर द्यावी लागेल कौतुक करावं तेवढं कमी आहे संघ अडचणी होता आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र इम्प्रेसिव्ह स्पेल आतापर्यंत हाताळला आहे साहिल लहाने या गोलंदाजाने पाच बॉल मध्ये तीन धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यामध्ये साहिलला यश मिळालं परंतु आज शेवटचा बॉल हा निर्णायक चेंडू असेल खरंतर अभि साठी आणि बेलोली संघासाठी कारण सात चेंडू मध्ये आता विजयासाठी एकोणीस रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या बेलोली संघाला त्रिफळाची दांडी गुल आणि हे षटक मात्र ठरेल निर्णायक साहिलचं भिंगरवाडी संघासाठी आता येणारे सहा बॉल आणि विजयासाठी एकोणीस रन गरज असेल श्रीदत्त इलेबन बेलवली टीमला डावाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अजय पाटील हा सामना पूर्णपणे खुला करून दिला होता पहिल्याच षटकामध्ये परंतु अजय ने थोडस संयम दाखवायला हवं होतं कारण जबाबदारी घेऊन तुम्हाला संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं आणि इथे मात्र अजय जसा बाद झाला शेवटच्या बॉलमध्ये सचिनच्या त्यानंतर मात्र प्रेशर वाढलं खरं तर बेलवली संघावरती आणि आतापर्यंत मात्र हा प्रेशर वाढतच गेला या संघावरती शेवटचे बॉल असेल सहा आणि विजयासाठी एकोणीस धावांची गरज आता आठवण झाली खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला टी ट्वेंटीमधला फाल खरं तर वर्ल्ड कप फायनलचा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज एका षटकामध्ये जेव्हा एकोणीस धाबा होत्या तेव्हा कार्लॉस ब्राथवेटने बेन स्टोकच्या आगेस्ट लगावलेले चार षटकार कोण विसरेल असे अनेक विक्रम आहेत खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्याची तुम्हाला पुनरावृत्ती मात्र मैदानात करावी लागेल शेवटचे बॉल सहा आणि विजयासाठी एकोणीस रनची गरज कंपल्सरी रन चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी रन चेसिंग आणि त्यानंतर ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला इथे एकोणीस हवा कम्बीट करावा लागतील पहिले तीन चेंडू सामन्याचा रहस्य स्पष्ट करतील नवीन फलंदाज यावेळेस सुशांत आणि गोलंदाजी मार्गपती प्रतीक प्रतीकचा पहिलाच बॉल तुषार आहे की नाव आहे तुषार प्लीज आपण लिहून ठेवा खरं तर तुषार हा खेळाडू आणि गोलंदाजी मानपदी प्रतीक गायकर पहिला चटू निर्धाव फेकला येणारे पाच बॉल आणि बिजासाठी एकोणीस रनची गरज अजून एक चांगला बॉल आणि त्यानंतर मात्र आता रन असेल की नाही बाईचे रन यस योग्य निर्णय होता कारण रनिंग मुवमेंटमध्ये मध्ये हा खेळाडू होता आणि थ्रो अगदी त्याच्यावर माटी बागून झाला जर का त्याच्या समोरून झाला असता आणि त्याने मात्र इथे बॉलला टाळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पंचानी योग्य निर्णय दिला असता आणि इथे सिंगल आली आहे धाव विचार केला तर चार आणि आता अठरा रन्सची गरज चार बॉल अठरा धाबा वेगवान बॉल लाईन ओळखली पंचानी उजव्या अष्टीच्या जा बाहेर जाणार चेंडू पंचानी मात्र या बॉलला वाईट घोषित केलं वेग भरपूर आहे खरं तर भिंगार टीमच्या गोलंदाजांकडे आणि त्याच्याच जोरावरती आतापर्यंत बेलवली टीमच्या फलंदाजानं त्याने डॉमिनेट केलं परंतु सामना संपलेला ना नाही आहे शेवटचे बॉल असेल चार आणि विजयासाठी सतरा रनची गरज चार चेंडू सतरा दाबा लाऊड ऑफ इम्पॅक्ट लाईन अगदी चांगली होती आणि इथे मात्र परफेक्ट मिडलला हा खेळा खेळाडू आढळला गेला त्यामुळे मात्र लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या श्रीदत्त इलेव्हन बेलवली टीमला गरज हक्क गाजवणारे भरपूर भेटतील परंतु कर्तव्य भे बजावणारी फार माणसं कमी भेटतील अजय पाटीलनं कर्तव्य बजावलं होतं आणि त्यानंतर मात्र अजून एक चांगला फटका तर आता विजयाच्या अशा पल्लवित करणारा हा षटकार आलाय बॅटिंग करणाऱ्या श्रीदत्त इलेबन बेलवली संघाला काय टायमिंग होतं कनेक्शन चांगलं होतं आणि बॉलला मात्र मिडविकेटच्या बोलून पाठवलं सीमा पार षटकार जर का हा सामना या खेळाडूनं जिंकवला तर बेलवली संघासाठी मात्र ही न भूतो न भविष्यात अशी कामगिरी असेल या खेळाडूची दोन चेंडू आणि आता अकरा धाबांची गरज तुषार लगावलेला षटकार थोडस नव संजीवनी देऊन गेला बेलवली संघाने त्यानंतर मात्र कम बॅक करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्मॅनला फिल्डिंग चांगली पाहणार मारी हार्डवर्क करत तुम्ही पाहता प्रचंड मेहनत आणि ओव्हर देखील झाला होता आणि त्यानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा बापर प्रतीक गायकरचा इथे धावा आल्या फक्त दोन आता विजयासाठी एका चेंडूमध्ये नऊ धावांची गरज फर्स्ट्रेशन शेवटचा एक बॉल आहे आणि आता विजयासाठी नऊ दावांची गरज म्हणजे आता एखाद दुसऱ्या चमत्काराची प्रतीक्षा करावी लागेल बेलवली संघाला सेकंड ओव्हरमध्ये जो मुमेंटम प्राप्त झाला सुधीर लहानेच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये साहिल लहानेने फेकले निर्णायक षटक आणि आता चौथ्या षटकामध्ये पारडं जड आहे ते म्हणजे सँडी इलेव्हन सँडी भिंगारवाडी संघाचं खरं तर विनिंग प्रडिक्शन अनिकेत मात्रे जे आमच्या सभेवेत जॉईन झाले होते त्यांनी मात्र विनिंग प्रडिक्शन केलं होतं की या सामन्यामध्ये भिंगारवाडी संघाचं पारड जड आहे आणि अगदी योग्य हे प्रडिक्षण ठरलं आता मात्र शेवटचा एक बॉल आणि बिजासाठी नऊ रनची गरज आहे आणि हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे सँडी इलेव्हन सँडी भिंगारवाडी टीमनं हार्डलक श्रीदत्त इलेव्हन बेलोडी टीम तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आहे सा, शेवटचा सामना खर तर संपला टॉप फोर मध्ये प्रवेश केला संडे इलेव्हन संडी भिंगारवाडी टीम ने आणि हार्डल खर तर संघाला मात्र पराभवला सामोरं जावं लागला